कोपरगाव शहरात मागील आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर आरोप करून एका आरोपीचा आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत फोटो दाखवत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। मात्र काळे परिवाराने आजपर्यंत कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला नाही आणि यापुढेही देखील देणार नाही हे मतदारसंघासह कोपरगाव शहरातील नागरिक जाणून आहेत। मात्र मतदारसंघासह कोपरगाव शहरात झालेला विकास ज्यांना पाहवत नाही त्यांनी खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केविलवाणी प्रयत्न केला आहे। तरी या घटनेतील आरोपींचे विवेक कोलेंशी किती निकटचे संबंध आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आराव व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये फोटो दाखवत सांगितले आहे। गेल्या 15 तारखेला या कोपरगाव शहरामध्ये ज्या लोकांना जी प्रतीक्षा होती की 5 नंबर तळ्याचं लवकरात लवकर जलपूजन झालं पाहिजे ते 15 तारखेला जलपूजन झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यानंतर त्यांनी विचार केला की कोपरगाव शहरामध्ये जे वातावरण झालं होतं की आमदार आशुतोष दादा काळे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे कोपरगाव शहरामध्ये विकास कामं केले आणि गेली बऱ्याच वर्षापासून या कोपरगाव शहरामध्ये पाण्याची जी दयनीय परिस्थिती होती त्या दयनीय परिस्थितीवर आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मात झाली आणि या कोपरगाव शहरामध्ये लोकांना 3 दिवसाआड पाणी मिळेल या भीतीने भीतीयुक्त झालेले या विरोधकांनी आमदार आशुतोष दादा काळे यांना विचित्र पद्धतीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले। गेल्या गोळीबार आता जो गोळीबार झाला 15 दिवसापूर्वी त्यावेळेला एका कार्यकर्त्याचा आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विरोधाचा फोटो होता तो फोटो तथाकथित नेते कोपरगाव शहराचे त्यांनी असं दाखवला आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचा या गुन्हेगारी लोकांशी संबंध आहे असं त्यांनी दाखवण्याचा जो प्रयत्न केला मला तुमच्या माध्यमातून या कोपरगाव शहरातील जनतेला एक सांगायचं आहे की या कोपरगाव शहरामध्ये जो काही गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जे काही आरोपी पकडले गेले ते आरोपीचे EFIR याच्यामध्ये काय एकच आरोपी किंवा 2 आरोपी नव्हता याच्यामध्ये 7-8 लोकांवर आरोप झालेले आहे त्यातील एक आरोपी आहे हा जो आरोपी आहे याच्याबरोबर संबंधित नेत्याचा फोटो आहे आणि हे सुद्धा या गोळीबारामध्ये आरोपी आहे यामुळे तुमच्या माध्यमातून या कोपरगाव शहरातील जनतेला दाखवायचं आहे। त्यानंतर मागच्या 85 यांच्या 2019 निवडणुकीमध्ये दुसरा जो आरोपी होता त्याच्यावर गोळीबार झाला असं ते म्हणतात हा त्याचा फोटो मागच्या निवडणुकीला 2019 निवडणुकीला हा त्यांचा प्रचार करताना दिसत आहे त्यांचा तो कार्यकर्ता आहे आणि तन्वी गंगरेज काय त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखवले आणि त्यांनी जी इंस्टाग्राम याला त्याला जी बाईट दिली त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की यामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांचा काही दोष नाही त्यांना काही माहीत नाही। त्यानंतर दुसरी बाईट आली त्याच्यामध्ये त्यांनी आमदार साहेबांचं नाव घेतलं मग त्याला पैसे पुरून नाव घेण्यात आलं का त्याला दमदाट्यातून नाव घेण्यात आलं हे आम्हाला माहित नाही पण ह्याच्या प्रकारचं जे काही चाललंय कोपरगाव शहरामध्ये काळे परिवाराचा आजपर्यंत इतिहास आहे की काळे परिवारांनी आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये कधीच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिलेला नाही गुन्हेगारी लोकांशी कधी संबंध ठेवलेला नाही पण आमदार आशुतोष दादा काळे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या कोपरगाव शहरामध्ये जो कायापालट केला आणि कोपरगाव शहरामध्ये जे बदल घडवला 5 वर्षामध्ये मागच्या 5 वर्षाला या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव म्हणून ठेवलेलं होतं आज कोपरगाव शहरातील सगळ्या रस्ते झालेले पाण्याचे तळे झालेले असे बरेचसे कामं झालेले यस अशा प्रकारचे झालेलं असताना फक्त आमदार साहेबांची प्रतिमा मलिन करण्यासाठी या लोकांनी जो आरोप केला आहे त्याचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो। आम्ही बरंच कंट्रोल केलं म्हणत होतं जाऊ द्या बाबा पण यांनी आमदार साहेबांची प्रतिमा आमदार साहेबांना या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सर्वसामान्य लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळे कारण लोक ओळखतात एक स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस आहे आपण या माणसाचा कधीच पराभव करू शकत नाही या भयाने भयभीत झालेले लोक
यांनी आमदार साहेबांवर जे काही बेछूट आरोप केलेले आता तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलं, त्यांनी एक फोटो दाखवला, आम्ही चार फोटो दाखवले, या पद्धतीत आम्हाला तुम्हाला एक प्रवेशाची जनतेला दाखवायचं होतं, बस एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. या पत्रकार परिषदेचं कारण असं की आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक 15 सप्टेंबरला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शहरामध्ये 5 नंबर तळ्याचं जलपूजनाचा कार्यक्रम आमदार आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पार पडला. अतिशय चांगलं वातावरण, महिलांमध्ये आनंदाचा उत्साहाचा असताना या कोपरगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. या कोपरगाव शहरामध्ये गोळीबाराचा प्रकार स्वामी समर्थ मंदिरात तिथं घडला आणि तो जो घडलेला गुन्हा आहे तो त्यांचं वैयक्तिक एकमेकाच्या वादविवादातून झालेला आहे. परंतु त्या गुन्ह्याचा आधार घेऊन आमचे नेते माननीय आशुतोष दादा काळे यांच्यावर आणि संबंध पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आणि त्यानिमित्त आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही खुलासे आणि काही गोष्टी कोपरगावच्या नागरिकांच्या निदर्शनास आणण्यासाठी खरी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. विरोधकांनी सांगितलं की जो गुन्हेगार आहे तो माननीय आशुतोष दादांचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता असणं आणि गुन्हेगार असणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहे. त्याचा लांबपर्यंत नेत्याशी कुठलाही संबंध नसतो. गुन्हेगाराला कोणती जात नसती, धर्म नसतो किंवा गुन्हेगाराला कोणता पक्षही सुद्धा नसतो. तो विषय चालू असताना रेशन, 2 नंबर धंदे याच्या संदर्भात सुद्धा आरोप प्रति आरोप करण्यात आले. मी आपणास आणि कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणू इच्छितो की या कोपरगावमध्ये रेशन दुकान किंवा रेशन दुकानदार जे आहेत त्याची संख्या 113 संख्या आहे रेशन दुकानदारांची आणि त्याच्यामध्ये 113 पैकी जवळजवळ 100 रेशन दुकानदार हे कोले कुटुंब किंवा कोले पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज काम करत आहेत. रेशन दुकान गोडाऊनचं जे वाहतुकीचं जो ठेका आहे तो राजू ओन म्हणून यांनी घेतलेला आहे. त्यांचे वडील हे त्या कारखान्याचे कर्मचारी आहेत आणि हा स्वतः राजू ओन सुद्धा कोले पार्टी यांचा कार्यकर्ता आहे. त्याचप्रमाणे या रेशन संघटनेचे जे अध्यक्ष आहेत शर्मा म्हणून हे कोले पार्टीचे माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य आहेत. आणि मग हे लोक जर त्यांचे आहेत, 113 दुकानदार हे त्यांचे कार्यकर्ते आहेत, मग आम्ही असं म्हणायलाच पाहिजे. जसं त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आम्ही सुद्धा हे म्हटलं पाहिजे का हा रेशन घोटाळा सुद्धा यांच्याच लोकांनी यांच्याच नेत्यांनी केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे. मी कोपरगावच्या जनतेला याच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आता इलेक्शनचा काळ आहे, आरोप प्रति आरोप हे करत राहणार आहे, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये 2019 पासून 2024 पर्यंत माननीय आमदार आशुतोष दादांनी प्रचंड मोठा निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आणला. अनेक कामं जे मागे 25-30 वर्षात झाले नाही असे कामं आशुतोष दादांनी त्यांच्या निधीतून केले. आणि मग कुठंतरी बोलायला जागा राहिली नाही, ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची, ह्याच अनुषंगाने त्यांचं विरोधकांचं काम चालू आहे. आणि जो गुन्हा ज्याच्याशी नेत्यांचा काही संबंध नाही, आमदार साहेबांचा काही संबंध नाही,
अशा गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत हे अतिशय निंदनीय आहे, निंदनीय गोष्ट आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, काळे साहेब असतील, अशोकदादा असतील, आता आमदार साहेब आहेत आशुतोषदादा, या सर्वांनी आजपर्यंत गुन्हेगारीला किंवा वाईट धान्यांना कुठेही थारा दिलेला नाही. आणि म्हणून ही जी बदनामी चाललेली आहे ही थांबवली पाहिजे, नाही तर याला आम्ही अजून जोरदार प्रतिउत्तर देऊ. या बदनामीला त्या दिवशी आमदार साहेबांनी सांगितलंय की जर आता परत जर असे काही आरोप केले तर त्यांच्यावर खटला दाखल करू. पण एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, खटला दाखल होईल पण आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या नेत्याबद्दल जर काही वाईट साईड शब्द वापरले तर आम्ही रस्त्यावर उतरून याच्याविषयी आंदोलन करू, एवढं मी सांगतो. बाकीची माहिती आपल्याला आमचे शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले देतील. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.